राकट देश, कणखर देश, महाराष्ट्र देश। महाराष्ट्र भारताचं सर्व दृष्टीने अग्रेसर असं राज्य, अनेक संस्कृतींनी नटलेलं, परंपरेचा वारसा जपणारं महाराष्ट्र। महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी ती म्हणजे मुंबई। इथे येणाऱ्या प्रत्येकाला ही मुंबई आपलंच करते, परंतु गेले काही महिने आधी भारतावर पर्यायानं महाराष्ट्र आणि मुंबईवर न भूतो न भविष्यती असं संकट ओढवलं, कोरोनाचं संकट। त्या संकटामुळे महाराष्ट्र थांबला। आम्ही कधीही थांबत नाही असं म्हणणाऱ्या मुंबईला देखील थांबावंच लागलं। अनेकांना आपल्या कुशीत घेऊन वाढवणारा हा महाराष्ट्र, पण हाच थांबल्यामुळे इथल्या नागरिकांचं जगणं कठीण होऊन बसलं। परंतु कितीही संकट आली तरी त्यावर पाय ठेवून उभं राहण्याचा आपला इतिहास आहे। या इतिहासाला, या परंपरेला जागत आपले खरे सुपर हिरो म्हणजेच डॉक्टर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी सज्ज झाले या संकटाचा सामना करण्यासाठी। त्यांच्यासोबत देशसेवा हे प्रथम कर्तव्य मानणारा अजून एक वर्ग देखील सज्ज झाला, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक। मुंबईत अनेक ठिकाणी संघाचं कार्य सुरू झालं, त्यात मुंबईचे हॉटस्पॉट हे केंद्रस्थानी होते। स्वयंसेवकांनी धारावीत जाऊन कोरोना संशयितांना शोधण्याचं कार्य सुरू केलं। परिणामी संक्रमित झालेली व्यक्ती लवकरच निदर्शनास येऊ लागली व मोठ्या प्रमाणात होणारं संक्रमण नियंत्रणात आलं। विश्व हिंदू परिषद, केशवसृष्टी, जनकल्याण समिती, स्वर्गीय अशोक सिंहल रुग्ण सेवा केंद्र, माय ग्रीन सोसायटी, हिंदू जागरण मंच, निरामय सेवा फाउंडेशन या संघाच्या संबंधित संस्था एकत्र आल्या आणि या कोरोनाच्या सेवा कार्यात स्वतःला झुकून दिलं। संघाने आपले सेवा कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलं। जून महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळपास 500 स्वयंसेवक फक्त एकट्या धारावीत दाखल झाले होते। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संशयित शोधणं हे धोरण स्वयंसेवक संघानं राबवलं आणि याचा अपेक्षित सकारात्मक परिणाम देखील काही दिवसातच दिसून आला। सुरुवातीला रोज 100 ते 200 रुग्ण सापडणाऱ्या धारावीत या धोरणाचा अवलंब केल्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली। जवळपास 100 ते 200 रुग्णांचा आकडा हा घट होऊन 25 ते 30 इतका झाला। आता तर धारावी हे पूर्णपणे नियंत्रणात आलं आहे। दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत घट आणि स्वयंसेवकांच्या कार्यात भर पडत आहे। विलेपार्ले, मुलुंड ते घाटकोपर, वर्सोवा आणि धारावी येथे जवळपास 1,22,446 थर्मल स्क्रीनिंग व शरीरातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी या स्वयंसेवकांमार्फत करण्यात आल्या। फक्त थर्मल स्क्रीनिंगच नाही तर मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई किट यांचं वाटप देखील करण्यात आलं। स्वयंसेवकांच्या सेवा कार्यात नेहमीच देश हे प्रथम प्राधान्य असतं, हे त्यांनी या काळात सिद्ध करून दाखवलंच। अनेक परिसरांचं निर्जंतुकीकरण करणं, श्रमिक मजुरांना अन्न वाटप करणं एवढंच नव्हे तर देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा स्वयंसेवकांनी धान्याच्या पाकिटांचं वाटप केलं। कोरोनाच्या या सेवा यज्ञात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये वस्तीतील शिक्षण घेणारा सामान्य तरुण ते अनेक डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षकांचा समावेश आहे। एवढं करूनही दुर्दैव हे की काही जण राजकीय स्वार्थासाठी विरोध करायचा म्हणून यांच्या सेवा कार्यावरच शंका घेत आहेत। अनेक माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख, प्रत्यक्ष ठिकाणी असणाऱ्या स्थानिकांची मतं यांना ते खोटं ठरवत आहेत। स्वयंसेवकांव्यतिरिक्त अनेक कोविड योद्ध्यांचं या सेवा कार्यात योगदान आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही। परंतु याचा अर्थ असा नाही की स्वयंसेवकांनी काहीच सेवा कार्य केलं नाही। संघाचे स्वयंसेवक इथून पुढेही हे सेवा कार्य असंच सुरू ठेवतील। राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणं हा त्यांचा भाव आहे। विरोधकांनी घरी बसून खुशाल त्यांच्या कार्यावर शंका घ्यावी। एवढं असूनही उद्या विरोधकांना या देशासाठी संकटात काही मदत लागल्यास स्वयंसेवक सर्व हेवेदावे विसरून त्यांच्यासोबत देशकार्यासाठी सज्ज असतील। संघाची हीच खरी शिकवण आहे।